दिनांक 16 सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागील वर्षी ओला दुष्काळ आणि यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेत. त्यातच जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना सक्तीची वसुली केली जात असल्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. ही राज्य शासनाने चालवलेली क्रूर सत्ता असून मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जायला वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला वेळ नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केली आहे. आणखीन काय म्हणालेत युवा नेते आदित्य ठाकरे पाहूयात. अनेक गावांमध्ये गेलो आणि परिस्थिती एकदमच बिकट आहे. आता थोडा रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे आपल्याला वाटतं सगळं हिरवगार झालेलं आहे, पण पिकाचं जे नुकसान व्हायचं होतं ते पूर्णपणे झालेलं आहे. परिस्थिती अशी आहे की मागच्या वर्षी ओला दुष्काळ आणि ह्यावर्षी दुष्काळ, ह्या दोन्ही वर्षात खरं तर आपण पाहत असाल शेतकरी एकदम हतबल झालेले आहेत. आपला अन्नदाता त्याला मदतीला कोणी पुढे येत नाही आहे, आणि मूळ म्हणजे सरकारने जी मदत द्यायला पाहिजे ती अजून 1 रुपयाचीसुद्धा मदत दिलेली नाही. काल अनेक ठिकाणी मी पाहत होतो शेतकऱ्यांना लिफाफे आलेले आहेत, नोटिसा आलेल्या आहेत त्या लिफाफ्यांमधून. मग त्याच्यात कुठची बँक असेल, कोणी कर्ज दिलं असेल त्यांची असेल, की कर्ज जे दिलेलं आहे त्याची आता परतफेड करा. पण ह्या जरी कायदेशीर नोटिसेस आले असतील तरी 1 रुपयाचं त्यांचं अजूनही काही त्या शेतातून आलं नसल्यामुळे आपण पाहत असाल हालत ही बिकट आहे. आणि आत्ताच गरज आहे या शेतकरी बांधवांना सरकारच्या मदतीची. मागच्या वर्षी देखील जी काही घोषणा झालेली होती 4000 कोटीचं पॅकेज वगैरे, 1 रुपया अजून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. आत्ता तर पंचनामे पण झाले नाही. मुळात पंचायत अशी आहे की EKYC ही जी गोष्ट आलेली आहे, फोनवर तुम्ही फोटो काढायचा, अपलोड करायचा, फॉर्म भरायचा वगैरे, हे सगळं करण्यामध्ये जेवढा शेतकरी बांधवांचा वेळ जातोय, काही काही ठिकाणी नेटवर्क पण नाही आहे, त्याच्यात शेताचं नुकसान हे अजून होत चाललेलं आहे. आज मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळ काय, आता ह्या मंत्रिमंडळाकडून अपेक्षा तर नाहीच आहे, कारण आपण पाहिलं असेल गेल्या 1 वर्षात एकमेकांसाठी खूप भांडतायत. मंत्रीपद कोणाला कुठचं खातं मिळणार, विस्तार होणार की नाही, पालकमंत्री कोण होणार, ह्याच्यावरनं वाद सुरू आहेत. पण मुळात शेतकरी असतील, महिलांवर जे वाढत चाललेले अत्याचार आहेत त्याच्याबद्दल असेल, किंवा आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग असतील, ह्याच्याबद्दल मंत्रिमंडळ काही बोलायला तयार नाही आहे. खोटी आश्वासनं खूप मिळतात. आज पण कदाचित 50,000 कोटी 60,000 कोटी एवढ्या काही घोषणा होतील, पण घोषणा ह्या घोषणाच राहतात, त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही आहे. बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आहे. मुख्यमंत्री हॉटेलमध्ये राहणार होते, मात्र ज्यावेळेस ओरड सुरू झाली, टीका सुरू झाली, मग ते विश्रामगृहावर गेले, असं बोलत नाही. आमचे मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात 2 हेलिकॉप्टर घेऊन जातात. आता ह्या मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलायचं. तर गरज आत्ता महाराष्ट्राची हीच आहे. बघा, मी हे पण मानायला तयार आहे, चला तुमचं हॉटेलवर खर्च होत असेल वगैरे, पण हे सगळं करून जनतेला फायदा काय, हा मुळात प्रश्न आहे. आज पण आपण पाहिलं असेल, मला वाटतं मुख्यमंत्र्यांची विमानं वापरण्याचे रूल्स बदलले गेलेत. 1-2 पेपरमध्ये बातमी आलेली आहे. आधी नुसतं ऑफिशियल पर्पसेस म्हणजे जी जनतेची कामं आहेत त्याच्यासाठीच वापरली जाते होती. आता परत थोडं अमेंड केलं आणि सगळ्याच काही लोकांना परत घरचे जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी पण वापरू शकतो, जनतेचा पैसा आहे. आणि तरी देखील असं हे सगळं चाललं आहे, हे दुर्दैवी आहे. एक मिनिट, हे करून इथे परत इथून इथे येतो, कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज जे मंत्रिमंडळाचं मीटिंग होतं त्या मीटिंगमधून मराठवाड्याला एक मोठं पॅकेज मिळेल असे काही पॅकेज म्हणजे काय झालेलं आहे. 50 खोके हे मंत्र्यांचे पॅकेजेस आहेत, पण मुळात आपण पाहिलं असेल मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा आमच्या दहीहंडी मंडळांसाठी देखील असेल, सगळ्या घोषणा होतात पण अंमलबजावणी कुठेच होत नाही आहे. मला वाटतं काय झालेलं आहे, घटना बाय मुख्यमंत्र्यांना जे काही आम्ही काम केलं ते आता आमच्यासोबत होतं हे पण त्यांना विसर पडलेले. जे एहसान फरामोश आहेत त्यांच्याबद्दल किती बोलायचं आणि काय बोलायचं, कुठच्या पातळीवर जाऊन बोलायचं, हा प्रश्न पडतोच. पण एक आहे RTIमधून उत्तर, म्हणजे हे सरकारकडूनच उत्तर आलेलं आहे. सध्याचं घटना बाह्य सरकार आहे, त्यांच्याकडूनच उत्तर आलेलं आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, मोठे उद्योग असतील किंवा MSME असतील, आम्ही याच्यावर अजून सविस्तर बोलणारच आहे, पण उद्धवसाहेबांचा काळ आपण पाहत असाल 2.5 वर्षाचाच काळ होता. गेले 5 वर्ष देवेंद्रजींचा जो काळ होता तो 5 वर्षाचा पूर्ण होता. तेव्हा तसं काही राजकीय अडचण नव्हती, बहुमताचंच सरकार असल्यासारखं चालवायचे, वरती पण त्यांचंच सरकार, इथे पण त्यांचंच सरकार. तरी देखील उद्धवसाहेबांच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं असेल कोविडची अडचण होती, हे सगळं करून देखील मोठे उद्योग किंवा MSME जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात आणू शकलो, हे आमचं सौभाग्य आम्ही समजतो. 3 महिन्यामध्ये 179 मुलं दगावलेली आहेत, कुपोषण असेल किंवा या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करतोय, मात्र मुलांचे जीव वाचवण्यामध्ये यश येत नाही आहे.
कुपोषण असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील किंवा महिलांवर वाढते अत्याचार असतील, ह्याच्यावर कुठूनही सरकारचं भाष्य कुठेही झालंय का हे आपण पण पाहू। साहेब, तुम्ही आजपासून पाहणी करताय नाशिकमध्ये, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस झाला नाही, काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विशेष करून जे आहे दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होत आहे, आपल्यालाही असं वाटतं की काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा? आता मागच्या वर्षी आम्ही सतत सांगत होतो ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टी झालेली, सततचा पाऊस लागलेला, आता आपण पाहत असाल दुष्काळ आत्तापर्यंत होता, पिकाचं नुकसान झालं, आता कदाचित थोडा रिमझिम पाऊस येत असेल, तरी देखील सरकार संवेदनशील आहे की नाही हा प्रश्न पडतोच ना आम्हाला। विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही फिरतोय कारण आमची जबाबदारी आहे की हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणणं, आणल्यानंतर कदाचित मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, घराघरा सगळीकडे फिरतील, पण आज परिस्थिती अशी आहे की कृषी मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या जास्तीत जास्त आहेत, हे दुर्दैव आहे आणि हे काही राजकीय हेतूने बोलत नाही आहे, पण हे लोकांसमोर येणं हे खूप गरजेचं आहे। शिर्डी लोकसभेवरून मला वाटतं इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यातून लोकांना पण जाणीव झाली पाहिजे की 2014 परिस्थिती काय होती, काय आश्वासनं दिली होती, काय भाषणं होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे। 2014 गॅसचा भाव काय होता, पेट्रोलचा भाव काय होता, डिझेलचा भाव काय होता, डॉलरचा भाव काय होता आणि काय सांगितलं गेलं होतं आणि आत्ता 2024 काय आहे, ह्याच्यात जरी फरक बघितला तरी मला वाटतं लोक जी काही सत्य परिस्थिती आहे ती बघतील, कारण आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला नाही। शिर्डीतील उद्धव ठाकरे बबन गोलप नाराज आहे, 8 दिवस झाले अजूनही योगेश आता आहेत ना, योगेश कुठे आहेत, बबन गोलपांचा विषय नाही, मला वाटतं बाकीचं आम्ही बघत राहू, मुळात हीच गोष्ट आहे आपण पाहत असाल जे सोबत आहेत ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे, कारण आम्ही आता राजकारण न जाता महाराष्ट्रासाठी काम करत आहोत। एक महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही ह्याच्यासाठीच थांबलो आहे, एका वर्षापासून आपल्या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहे, पैशाची उधळपट्टी करत आहे, होर्डिंग बॅनर आणि ॲडव्हर्टाईजमध्ये व्यस्त आहे, पण कामं कुठेच होत नाहीत। मुळात कालच लोकशाही दिन आपण साजरा केला, पण महाराष्ट्राने हा दिवस साजरा करायचा की नाही हा प्रश्न पडतोच ना, कारण महाराष्ट्रात लोकशाहीच नाही आहे आणि देशात देखील आता लोकशाही उरली की नाही, कारण मणिपूरमध्येच पत्रकारांनी रिपोर्टिंग केलं तर एडिटर गिलच्या काही लोकांवर केसेस पडलेल्या आहेत, तुम्ही कोणीतरी कुठचा व्हिडिओ दाखवला एडिटरवर केस पडते, तर मुळात लोकशाही राहिली की नाही आपल्या देशात हा प्रश्न पडतो। चलो राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल जोशी, नाशिक।